तर हा झाला एम्प्टी स्कॅन. यानंतरचा स्कॅन जे मेंदू चेहरा आपण किती पर्सेंट आपण सिक्युअर असतो, हृदयाला कनेक्टेड आहेत का, तर आमचं फिटल मेडिसिन प्रॅक्टिशनरचं काम आहे. किंवा बऱ्याचदा शरीर जुळलेली असतात आणि हे जर मी बाळ जन्माला घातलं तर त्या केसमध्ये एक गर्भ तो आपण रिड्यूस करू शकतो. पल्लवी, तू आतापर्यंत आपल्याला 6 महिन्यापर्यंतचे स्कॅन सांगितले. खूप ब्लिडिंग झालं आणि त्यामुळे पेशंटचं गर्भाशय काढावं लागलं. क्रोमोझोम्स असतात ते एकतर XX किंवा XY असतात. टीनेजमध्ये गेल्यावर ते मुलीसारखं वागायला लागलं. आपलं पुढचं जे जीवन आहे ते नक्कीच सुखदायक ठरू शकतं. नमस्कार, स्मितऔराच्या पहिल्या पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आजच्या आपल्या गेस्ट आहेत कन्सल्टंट रेडिओलॉजिस्ट आणि फिटल मेडिसिन प्रॅक्टिशनर डॉक्टर पल्लवी सचिन पाटील. फिटल मेडिसिन ही एक अशी टेक्नॉलॉजी आहे जी गर्भवती महिला, तिचा गर्भ आणि पालक यांना मिळालेलं वरदानच आहे. चला तर मग जाणून घेऊया फिटल मेडिसिनचे फायदे. आता हा झाला एम्प्टी स्कॅन, यानंतरचा स्कॅन. अगदी बरोबर. आता कसं असतं की एम्प्टी स्कॅनचा जर रिपोर्ट नॉर्मल असेल तर डायरेक्टली आपल्याला 5व्या महिन्यात अनॉमली स्कॅन हा स्कॅन करावा लागतो. अनॉमली म्हणजे गर्भाला काही व्यंग आहेत का हे डिटेलमध्ये पाहिलं जातं. तर अगदी डोक्यापासून पायापर्यंत म्हणजे मेंदू, चेहरा म्हणजे डोळे, नाक, ओठ, फुप्फुसं, हृदय, हृदयाचे 4 कप्पे, हृदयातून येणारे रक्तवाहिन्या, नंतर पोट, किडन्या आणि बाळाचे सगळे हाडांची वाढ, हाडांची डेव्हलपमेंट, ह्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये पाहिल्या जातात. त्याच्या व्यतिरिक्त फिटल बायोमेट्री म्हणजे तयार होणाऱ्या बाळाचं वजन, म्हणजे डोक्याचा घेर, पोटाचा घेर, हाडांची लांबी, या गोष्टी डिटेलमध्ये पाहिल्या जातात. याच्या व्यतिरिक्त वारेची स्थिती, बाळाला होणारा रक्त पुरवठा, बाळाभोवतीचे पाणी आणि काही केसेसमध्ये जर पिशवीला टाका घालावा लागणार असेल, असे काही कॉम्प्लिकेशन्स असतील, तर ह्यासाठी हा स्कॅन एकदम डिटेल स्कॅन असतो आणि हा करणं गरजेचं असतं. म्हणजे यामुळे आपण बरेच कॉम्प्लिकेशन टाळू शकतो. राईट. आणि टाळू शकतो आणि काही दोष लवकर कळू शकतात आणि त्यामध्ये काही आपल्याला करता येतं मॅनेजमेंट की हा दोष आढळला आहे तर पुढे जाऊन काय करायला पाहिजे, या गोष्टीचा आपल्याला प्लान करता येतात गोष्टी. ओके. म्हणजे पल्लवी मला फक्त एक सांग की ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपण किती पर्सेंट आपण सिक्युअर असतो. राईट. सिक्युरिटी ह्या अनॉमली स्कॅननंतर 90% असते. आपण अगदी हातापायाची बोटं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बघतो, पण 10% असं असू शकतं की काही दोष असे असू शकतात जे इव्हॉल्विंग असू शकतात. इव्हॉल्विंग म्हणजे 5व्या महिन्यापर्यंत काही दिसत नाहीत पण ते 8व्या 9व्या महिन्यात दिसू शकतात. आणि काही दोष असे असतात जे सोनोग्राफीला नाही पाहता येत, म्हणजे श्वासनलिका आणि अन्ननलिकेचे काहीतरी गुंतागुंत प्रॉब्लेम असतील, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. त्याला आम्ही ऑकल्ट अनॉमलीज म्हणतो. या गोष्टी सोनोग्राफीला दिसत नाहीत पण जन्मल्यावर त्या डिटेलमध्ये बाळाचं स्टडी करून, लहान बाळांचे डॉक्टर चेक करून ते पाहतात की त्या प्रकारचे काही दोष आहेत का. पल्लवी, तू मला जसं जसं सांगते ना, मी जसं जसं ज्या ज्या मुलांना जसं बघितलं आहे मला ती मुलं डोळ्यासमोर येतात. अगदी बरोबर आहे. या अनॉमली स्कॅनमध्ये आम्ही अगदी जीव लावून स्कॅन करतो. प्रत्येक पेशंटला ऑलमोस्ट 40 ते 45 मिनटं लागतात. तर ते या स्कॅनमध्ये एक्सटर्नल बाहेरचे दोष आणि आतले दोष असे सगळे बघितले जातात. म्हणजे बाहेरचे दोष म्हणजे बोटं, हाताची बोटं, हाडांची लांबी, कधीकधी एक हात पाय लहान मोठा असं काहीतरी असतं आणि क्लेफ लिप म्हणजे दुभंगलेले ओठ, ताळू वगैरे असे. कधीकधी बाळाला जन्मजात मोतीबिंदूही असतो तर त्याही गोष्टी आम्ही बाळाचे डोळे आणि त्यातली लेन्स आणि ह्या सगळ्या डिटेलमध्ये गोष्टी पाहिल्या जातात. त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे सांगितल्याप्रमाणे आतले दोष म्हणजे किडनीची वाढ, कधीकधी एकच किडनी असते किंवा किडनी जोडलेल्या गेलेल्या असतात एकमेकाला, असे बरेचसे प्रॉब्लेम आहेत जे आम्ही डिटेलमध्ये पाहतो. आणि पेशंट कधी कधी म्हणतात खूपच वेळ लावताय तुम्ही, इतका लावताय, किती वेळ बसवताय, किंवा आम्हाला काही ठिकाणी एवढं पटकन बघितलं तुम्ही इतका काय वेळ लावताय की डॉक्टरला काही येतच नाही बहुतेक म्हणून ते बघत बसलेत इतका वेळ, असंही लोकांना वाटतं. पण नाही, ह्या सगळ्या गोष्टीला ऑब्व्हियसली वेळ लागणारच. जर आपण इतकी बारीक तपासणी करत असू तर ह्याला 40-45 मिनटं म्हणजे काहीच नाही मला वाटतं. अगदी बरोबर. आता यानंतरचा स्कॅन. अच्छा, यानंतरचा स्कॅन म्हणजे फिटल इकोकार्डिओग्राफी असं त्याला म्हणतो. हा स्कॅन नॉर्मली 18 ते 26 आठवड्यामध्ये केला जातो. तर यामध्ये आपण ऑलरेडी अनॉमली स्कॅनला बाळाचं हार्ट पाहिलेलं असतं. त्याच्या व्यतिरिक्त डिटेलमध्ये जसं ॲडल्ट इको म्हणजे मोठ्या लोकांचं हार्टचं इको करतो, तसंच आम्ही पोटातल्या बाळाचं इकोकार्डिओग्राफी करतो. तर यामध्ये डिटेल तपासणी केली जाते की हृदयाची ओव्हरऑल वाढ, त्याचे 4 कप्पे ते मापले जातात,
ते त्या ठराविक पिरियडसाठी नॉर्मल आहेत की लहान आहेत की आकाराने मोठे आहेत, सगळे कप्पे पाहिले जातात. त्यानंतर त्यातून येणाऱ्या रक्तवाहिन्या, म्हणजे काही शुद्ध रक्तवाहिन्या, अशुद्ध रक्तवाहिन्या, त्या व्यवस्थित हृदयाला कनेक्टेड आहेत का, जोडल्या गेल्या आहेत का, आणि त्याची वाढ कशी आहे, त्याची माप ते पण मापलं जातं, त्यांचे कॅलिबर नॉर्मल आहेत का. किंवा कधी कधी असं होतं की हृदयाला छिद्र असतात, हार्टला होल असतात, ते नेमकं किती प्रमाणात आहे, त्याला पुढे काय कॉम्प्लिकेशन होऊ शकतात का. याच्या व्यतिरिक्त हृदयाचे ठोके जे आहेत, हार्टचं रिदम, ताल म्हणतो, त्याचाही स्टडी केला जातो. म्हणजे जसं आपण ECG, आपण मोठ्या लोकांचं ECG काढतो, कार्डिओग्राम काढतो, तसंच त्या बाळाचा हार्टचा रिदम चेक केला जातो. कधी कधी काही बाळांना अनुवंशिक हार्टच्या रिदमचा प्रॉब्लेम असतो. याच्या व्यतिरिक्त जर मागील प्रेग्नन्सीमध्ये बाळाला काहीतरी प्रॉब्लेम होता किंवा आईला काहीतरी हार्ट प्रॉब्लेम आहे, त्या दृष्टीने ते बाळाच्या हार्टचा स्टडी केला जातो. आणि जर आईला काही आजार असेल, उदाहरणार्थ डायबेटीस वगैरे, तर डायबेटीस महिलांना, त्यांच्या होणाऱ्या बाळांना हृदयाचे प्रॉब्लेम होण्याचे चान्सेस असतात. किंवा काही औषधं चालू आहेत, मेडिसिन चालू आहेत, तर त्या औषधाचे कॉम्प्लिकेशन होऊन सुद्धा हृदयरोग होऊ शकतात. यासाठी फिटल इकोकार्डिओग्राफी नॉर्मली सर्व महिलांनी करून घेणे हे योग्य आहे असं मला वाटतं. आणि अगं, हे जी फिटल इकोकार्डिओग्राफी सांगितलं, ते नॉर्मली म्हटल्याप्रमाणे 18 आठवड्यापासून करता येतं, पण अगदी जर कोणी हाय रिस्क पेशंट असेल तर त्यांना अगदी 3.5 महिने, 3 महिने, 4 महिने ह्या इतक्या लवकरही आपण हृदयाचे डिटेल चेक करून आम्ही त्याचे रिस्क वर्तवू शकतो की बाबा ह्या बाळाला पॉसिबिलिटी आहे, याला पॉसिबिलिटी नाही. त्याच्या व्यतिरिक्त हार्टचे अगदी डिटेल पोझिशन, हार्ट योग्य पोझिशनमध्ये आहे का, त्याचे ॲक्सेस वळाले आहे का, अगदी ह्या डिटेल सगळ्या गोष्टी आम्ही चेक करतो. अच्छा, जर समज त्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही त्याला सोल्युशन पण देऊ शकता का? म्हणजे तू आता हे सगळं चेक करतीस, ठीक आहे, मग तू हे आधी सांगू शकतीस का की काय करायला पाहिजे ह्यासाठी? अगदी बरोबर, हेच तर आमचं फिटल मेडिसिन प्रॅक्टिशनरचं काम आहे. म्हणजे नुसता प्रॉब्लेम आहे देऊन रिपोर्ट दिला रिकामा झाला असं नाही, तर नेमका काय प्रॉब्लेम आहे, कितपत प्रॉब्लेम आहे, आणि हे याच्यासाठी काय करायला पाहिजे, का याच्या व्यतिरिक्त आणखी काही टेस्ट करायला पाहिजेत, आणि हे जर मी बाळ जन्माला घातलं तर मला नेमकं काय ट्रीटमेंट, काय औषधं द्यावी लागतील बाळाला, किंवा कुठल्या प्रकारची सर्जरी करावी लागेल, आणि त्याचा माझा खर्च कितपत असेल, या गोष्टीची पण सगळी आम्ही माहिती पेशंटला देतो. आणि मग पल्लवी, यामध्ये जुळे असले, तिळे असले, तर त्यांचे काही प्रॉब्लेम्स असले, मग ते तुम्ही कसं सॉल्व्ह करता किंवा कसं काय? अगदी बरोबर, जुळ्यांमध्ये तर हार्टचे प्रॉब्लेम असण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. आणि जर असं असेल की एका जुळ्यांपैकी एकाच बेबीला हार्टचा मेजर प्रॉब्लेम आहे, तर या केसमध्ये NT स्कॅन ह्याचा खूप महत्त्वाचा रोल असतो. आम्ही NT स्कॅनमध्ये 3rd महिन्यातच दोन्ही बाळांचे हार्ट डिटेलमध्ये पाहतो. आणि जर असं आढळलं की एखाद्या गर्भाला काहीतरी प्रॉब्लेम आहे, हार्टचा मेजर प्रॉब्लेम आहे, तर त्या केसमध्ये एक गर्भ तो आपण रिड्यूस करू शकतो, त्याला फिटल रिडक्शन असे म्हणतात. मग याला परमिशन आहे का? हो, याला परमिशन आहे. ओके, म्हणजे जर तिळे असतील तर त्यामधले दोनच बेबीज जर हेल्दी असतील आणि एक बेबी जर एका बेबीला जर प्रॉब्लेम असेल तर त्या बेबीला आपण रिड्यूस करू शकतो, म्हणजे त्याची ग्रोथ थांबवू शकतो. हे कसलं भारी आहे खरं पल्लवी, कारण आपण बऱ्याचदा आपण बघत असतो ना की जुळे असतात, हात जुळून असतात, किंवा बऱ्याचदा शरीर जुळलेली असतात, तर ह्या गोष्टी जर कळाल्या आधीच तर किती मोठे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. अगदी बरोबर आहे, ह्या गोष्टी जे सयामी जुळे वगैरे हे तर अगदी 9 आठवडे 10 आठवडे अगदी 2.5 महिन्याला वगैरे ह्या गोष्टी पिकअप होतात. आणि हेच तर महत्त्व आहे फिटल मेडिसिनचं. पल्लवी, तू आत्तापर्यंत आपल्याला 6 महिन्यापर्यंतचे स्कॅन सांगितले, आता 8व्या 9व्या महिन्यात तर बाळ तयार झालेलं असतं, मग तेव्हा कुठला स्कॅन करायचा? खूपच छान प्रश्न आहे हा, कारण काय होतं की पेशंटचं असतं की आता परत आणखी सोनोग्राफी, आता ऑलरेडी आम्ही किती सोनोग्राफी करत आलेलो आहोत, तर हा ग्रोथ स्कॅन म्हणतो, ग्रोथ स्कॅन आणि कलर डॉपलर स्टडी हा साधारण 7व्या 8व्या 9व्या महिन्यात, म्हणजे डॉक्टरांना जसं गरज वाटेल त्याप्रमाणे ते तुम्हाला सल्ला देतात की सोनोग्राफी करून घ्या. साधारण म्हणजे 28 आठवडे ते 32-34 आठवड्यात हा स्कॅन केला जातो. तर मुख्यतः यामध्ये बाळाचे वजन पाहिले जातं की बाळाची वाढ व्यवस्थित होतीये का, वजन व्यवस्थित नीट वाढतंय का, नंतर बाळाला वारेतून रक्त पुरवठा व्यवस्थित होतोय का, जे अम्बिलिकल कॉर्ड असते त्यामध्ये डॉपलर म्हणजे कलर डॉपलर स्टडी म्हणतो, कलर डॉपलर स्टडी म्हणजे रक्त पुरवठा बाळाला मेंदूला व्यवस्थित होतं का, आणि रक्त पुरवठ्यातून
म्हणजेच कळतं की अन्न पुरवठा आणि ऑक्सिजनचा पुरवठा बाळाला व्यवस्थित होतोय की नाही. त्याच्यानंतर बाळाभोवतीचं जे पाणी आहे तेही तितकंच महत्त्वाचं असतं. जितकं पाणी व्यवस्थित असेल तितके बाळाला हालचाल करायला वगैरे ॲक्टिव्हिटी बाळ चांगली राहते आणि त्यामुळे ओव्हरऑल बाळाची ग्रोथ चांगली राहते. आणि वारेची स्थिती म्हणजे प्लासेंटा ज्याला म्हणतो त्याची स्थिती कशी आहे, त्याला काही प्रॉब्लेम आहे का, या सर्व गोष्टीवरून जेणेकरून बाळाची डिलिव्हरी म्हणजे लवकर होणार आहे का. जर लवकर होणार असेल तर त्यांना गर्भाला बाळाला औषधं द्यावे लागतात पेशंटला गर्भवती महिलेला, जेणेकरून बाळाच्या फुफ्फुसांची वाढ व्यवस्थित होईल आणि बाळाला मेंदूला काही अचानक ॲक्सिडेंटल काही प्रॉब्लेम नाही व्हायला पाहिजे. कारण 32 किंवा 34 आठवड्याच्या आधी जर डिलिव्हरी झाली तर बाळाच्या फुफ्फुसांची आणि मेंदूची वाढ इतकी व्यवस्थित पूर्ण झालेली नसते. काही काही कारणास्तव जर लवकर डिलिव्हरी करावी लागणार असेल तर त्याप्रमाणे त्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. त्यासाठी हा ग्रोथ स्कॅन आणि कलर डॉपलर स्कॅन महत्त्वाचा असतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इव्हॉल्विंग अनॉमलीज म्हणजे उद्भवणारे दोष हे या ग्रोथ स्कॅनमध्ये पाहिले जातात. कधी कधी असं होतं की 5व्या महिन्यातला स्कॅन केला आहे, अनॉमली स्कॅन केला आहे, त्यावेळेला सगळे प्रॉब्लेम म्हणजे बाळाला काही प्रॉब्लेम नव्हता, पण अचानक असं होऊ शकतं की 8व्या 9व्या महिन्यात काहीतरी दोष उद्भवले. असे काही दोष आहेत ते आम्हाला ग्रोथ स्कॅनच्या वेळेला पाहणं गरजेचं असतं. कधीकधी हृदयाचे पण दोष असे काही डेव्हलप होऊ शकतात जे आतापर्यंत नव्हते आणि 8व्या 9व्या महिन्यात दिसत आहेत. तर या केसमध्ये जन्मल्या बाळ गुदमरू नये किंवा सडन डिमाइज बेबीचा होऊ नये यासाठी वेगळ्या प्रकारचे औषधं द्यावी लागतात. हा सगळा प्लान ह्या ग्रोथ स्कॅनवरती केला जातो. मग असं कोणी होतं का तुझ्याकडे की माझं कुठलं बाळ आलं होतं का की माझी कुठली प्रेग्नंट लेडी होती का असं अशी एखादी केस तू सांगू शकशील का? हो, अगं बरेच केसेस येतात ज्याच्यामध्ये आधीचे स्कॅन नॉर्मल असतात आणि 8व्या 9व्या महिन्यात काहीतरी दोष सापडतो. जसे की हार्टचे प्रॉब्लेम, असंच एक प्रेशस प्रेग्नन्सी होती म्हणजे 10 वर्ष झाली होती लग्नाला आणि IVF प्रेग्नन्सी होते. आधीचे सर्व काही स्कॅन नॉर्मल होते पण जेव्हा शेवटचं स्कॅन ग्रोथ स्कॅनला जे माझ्याकडे पेशंट आलं त्यावेळेलाही आम्ही इव्हॉल्विंग अनॉमलीज डिटेलमध्ये पाहण्याचा प्रयत्न करतो. थोडं अवघड असतं, बाळ खूप मोठं झालेलं असतं, पोझिशन नसते तरीही. आणि त्या केसमध्ये असं झालं की बाळाच्या हार्टमध्ये एका रक्तवाहिनीमध्ये उलटा फ्लो रक्तस्राव पुढे मागे होत असतो असं दिसलं मला. आणि त्या प्रकार तिथे थोड्या प्रकारचा ब्लॉकेज नॅरो झाल्यासारखं बारीक झाल्यासारखी रक्तवाहिनी वाटली. मग अशी कल्पना त्या पेशंटला दिल्यामुळे ते सगळं त्यांनी तयारी केली की एक नॉर्मल ठिकाणी डिलिव्हरीच्या ऐवजी जिथे कार्डियक केअर आहे जे जन्मलेल्या बाळाला ICU फॅसिलिटी हार्टचं काही प्रॉब्लेम आला तर ते इमिजिएटली मॅनेज करण्यासाठी अशा ठिकाणी डिलिव्हरी प्लॅन केली. आणि डिलिव्हरीनंतर ते बाळाचं इकोकार्डिओग्राफी केली आणि ती रक्तवाहिनी बारीक होती आहे दिसल्यावर त्याला इमिजिएटली औषधं वगैरे चालू केली आणि त्यामुळे त्या बाळाचा जीव वाचला. आणि ते दोन्ही पेशंट म्हणजे ते पेशंट खूपच मला थँकफुल आहेत की माझ्यामुळे त्यांना ते अचूकरित्या निदान झालं, नाहीतर ते बाळ जन्मल्यावरती नक्की गेलं असतं. आणखी एक दुसरी केस आठवते अलीकडेच झालेले की ग्रोथ स्कॅनला जेव्हा ते आली तेव्हा असं कळालं की ती वार जी असते प्लासेंटा आपण म्हणतो तो गर्भाशयाला हलक्या प्रकारे बाइंड झालेला असतो, चिकटलेला असतो. तिचा प्लासेंटा इतका आत गर्भाशयाला चिकटला होता की रक्तवाहिन्या गर्भाशयाच्या बाहेरपर्यंत सगळ्या गेल्या होत्या. आणि कॉम्प्लिकेटेड केस होती, त्याला आम्ही आमच्या मेडिकल टर्म्समध्ये प्लासेंटा परक्रिटा म्हणतो. आणि झाले असे की पेशंटचा ब्लड ग्रुप ही ओ निगेटिव्ह होता. ओ निगेटिव्ह हा रेअर ब्लड ग्रुप आहे. हा पिक्चर सगळं हे पिक्चर आम्हाला 32 आठवड्यालाच कळाल्यामुळे आम्ही त्यांच्या डॉक्टरांना कल्पना दिली की हा वार खूपच आत चिकटली, डिलिव्हरीच्या वेळेला जर ती डिलिव्हर करायचा प्रयत्न केले तर खूप रक्तस्राव होणार आहे आणि एखाद्या वेळेस गर्भाशय काढावंही लागेल. तर या गोष्टीचा अंदाज घेऊन त्यांनी 2 महिनेपासून आधी ब्लड मॅनेज केलं आणि पेशंट ही मेंटली प्रिपेअर्ड होते की लागलं तर युट्रस गर्भाशय काढावं लागेल. आणि 3 ते 4 गायनेकोलॉजिस्टची टीम होती ज्यांनी प्लॅन केलं होतं की सीझर करून
ते डिलिव्हर करायचं बेबी. आणि असं झालं की सीझरच्या दरम्यान की त्याला खूप ब्लिडिंग झालं आणि त्यामुळे पेशंटचं गर्भाशय काढावं लागलं. पण ते व्यवस्थितरित्या प्लॅन करून सर्जरी करता आली आणि पेशंटचा जीवही वाचला आणि बाळही व्यवस्थित आहे. अशा केसेसमध्ये काय होतं की आत्ता मी तुला वारीचं सांगितलं, त्यामध्ये त्यांना आधी कल्पना असल्यामुळे सगळं व्यवस्थित त्यांनी मॅनेज केलं. एक सर्जन, 2-3 गायनेकोलॉजिस्ट आणि जिथे ICU फॅसिलिटी आहे, क्रिटिकल केअर फॅसिलिटी आहे, अशा ठिकाणी डिलिव्हरी प्लॅन करता आली. जर हे माहितीच नसलं, रेग्युलर डॉक्टरकडे डिलिव्हरी झाली असती आणि अचानक ब्लिडिंग व्हायला लागलं असतं, थांबलं नसतं, तर पेशंटचा जीवही गेला असता. तर या केसमध्ये सगळं माहिती असल्यामुळे, रेअर ब्लड ग्रुप जरी असल्यामुळे, सगळं प्लॅन केल्यामुळे सुखरूप डिलिव्हरी व्यवस्थित झाली आणि बाळ आणि आई दोघेही व्यवस्थित सुखरूप आहेत. हे किती छान आहे ॲक्च्युली आणि किती इंटरेस्टिंग आहे की या छोट्या छोट्या गोष्टी जर आधी कळाल्या तर कितीतरी गोष्टी पुढे मॅनेज करता येतात. आता मगाशी मी बोलल्याप्रमाणे एनटी स्कॅनचं असंच एक माझ्याकडे पेशंट आली होती, ट्विन्स होते. आणि आम्ही जेव्हा एनटी स्कॅन केलं त्यावेळेला एक मार्कर सापडला. मार्कर म्हणजे डाऊन सिंड्रोमबद्दल आपण बोललो, पण याच्या व्यतिरिक्तही काही क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीज जर बाळाला असतील तर त्याची शक्यता एनटी स्कॅनमध्ये वर्तवता येते. तसंच असं झालं की आम्हाला त्या दोन्ही ट्विन्समध्ये, बेबीजमध्ये एक मार्कर सापडला, म्हणून मग आम्ही त्यांना जेनेटिक टेस्टिंग ॲडवाईस केलं. मग ते जेनेटिक टेस्टिंग म्हणजे ॲम्निओसेंटेसिस केलं, म्हणजे गर्भाशयातील पाणी काढतो आणि ते जेनेटिक टेस्टिंगला देतो. तर असं झालं की नॉर्मली आपले क्रोमोझोम्स असतात ते एकतर XX किंवा XY असतात, पण ह्या एका बेबीला असं झालं की त्याला एक एक्स्ट्रा क्रोमोझोम होता. हां, मग ते एक्स्ट्रा क्रोमोझोम होता आणि ते नेमकं काय प्रॉब्लेम आहे हे आम्हाला पेशंटला सांगणं गरजेचं होतं. म्हणून मग मी पेशंटला एक्सप्लेन करून आम्ही सांगितलं की हे बेबी जन्मल्यावर नॉर्मली मुलगा असेल एक्स्टर्नली म्हणजे, तर ते मुलग्यासारखं वागेल, पण टीनेजमध्ये गेल्यावर ते मुलीसारखं वागायला लागेल. आणि जर एक्स्टर्नली ती फिमेल असेल तर टीनेजमध्ये गेल्यावर ती मुलासारखं वागायला लागेल. ही सगळी स्टोरी सांगितलं ते पेशंट हसलं. ते म्हणलं की माझा स्वतःचा भाऊ असाच आहे, तो आधी आम्ही त्याला मुलासारखं ट्रीट केलं पण नंतर तो टीनेजमध्ये गेला मुलीसारखं वागायला लागला. आणि त्यांनी असं डिसाईड केलं की आम्हाला परत असं बेबी नको आहे म्हणून. म्हणून मग आम्ही ते बेबी एक बेबी रिड्यूस केलं आणि दुसरं बेबी त्यांचं सुदृढ आहे, व्यवस्थित आहे. म्हणजे त्यांनी न सांगता पण तुम्हाला यामध्ये ते दिसून आलं, म्हणजे त्यांनी सांगितलं नव्हतं आधी ह्या गोष्टी. अगदी नाही. ओके, म्हणजे सोनोग्राफीमध्ये अशा गोष्टी पण तुम्हाला समोर येऊ शकतात आणि त्यावर तुम्ही उपाय शोधू शकता. पल्लवी, असं काही आहे का की आधी याचं प्रमाण खूप कमी होतं आणि आत्ता याचं प्रमाण वाढलंय? असं असू शकतं थोड्या प्रमाणात, पण यामध्ये दोन गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे पूर्वी सायन्स इतकं ॲडव्हान्स नव्हतं आपण बोलल्याप्रमाणे, त्यामुळे हे निदान लवकर व्हायचं नाहीत. आत्ता मी सांगितल्याप्रमाणे की ती पेशंट टीनेजपर्यंत जास्तपर्यंत कळालं नाही की ह्या असे प्रॉब्लेम्स आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली आताची जीवनशैली, लाईफस्टाईल, ओबेसिटी, लठ्ठपणा खूप वाढला आहे, नंतर डायबेटीस, आणि ह्या सर्व गोष्टींमुळे इनफर्टिलिटीचं प्रमाण वाढलं आहे. IVF करून घेण्याचे पेशंटचे प्रमाण वाढले आहेत. आणि यामुळे आणखी म्हणजे सोशल ड्रिंकिंग या गोष्टींमुळे होणाऱ्या बाळाला थोडे प्रॉब्लेम जास्त आढळू लागलेले आहेत. राईट. एकूणच मला हे लक्षात आलं पल्लवी की तू आत्तापर्यंत ज्या गोष्टी सांगितल्या त्यामध्ये लोक विचार करतात की इतका खर्च, इतका वेळ कशाला द्यायचा. तर थोडा वेळ आणि थोडं पैशाच्या दृष्टीनं जर बघितलं, आपण थोडाफार खर्च केला तर आपलं पुढचं जे जीवन आहे ते नक्कीच सुखदायक ठरू शकतं. मला वाटतं पल्लवी, आपल्या या पॉडकास्टनंतर बऱ्याच लोकांना बरीच माहिती मिळेल. आणि आत्तापर्यंत हे तंत्रज्ञान भारतामध्ये नव्हतं आणि आता आलं आहे, तर याचा फायदा करून घ्यायला काहीच हरकत नाही मला वाटतं. प्रत्येक प्रेग्नन्सी ही युनिक आहे आणि बाळ जन्मल्यावर बाळाचे आणि मातेचे आरोग्य चांगले आहे आणि ते पुढे जाऊन चांगले राहावे हा आमचा हेतू आहे. आणि मला वाटतं की यासाठी फिटल मेडिसिन सेंटर खूप महत्त्वाची भूमिका बजावतं.